शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आपल्या सोबत आहे. नितीन देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी काल पोलिसांसोबत अरेरावी केली, दमदाटी केली आणि बळजबरीने रवी भवन परिसरामध्ये त्यांनी आत प्रवेश केला असा पोलिसांचा आरोप आहे आणि पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्वतः नितीन देशमुख यांचा या घटनेबद्दल काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. नितीनजी, नेमकं काल काय झालं? कारण पोलिसांनी आपल्यावर सरकारी कामात अडथळा आणण्यापासून तर धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. ह्या गोष्टी आम्हाला अपेक्षितच आहेत. ह्या गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून हा दुसरा गुन्हा दाखल आमच्यावर झाला. अकोल्यामध्ये सुद्धा खासदार भावनाताई गवळीच्या विरोधात गद्दार म्हणून असे स्टेशनवर नारे लागले होते, तेव्हासुद्धा अश्लील चाळे केले म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल झाला. आणि हा 353 ह्या सर्व जे गुन्हे दाखल होतील, जे काय कारवाई होतील, ह्या आम्हाला अपेक्षित आहे की ह्या होणार आहेत. तशा प्रकारची मानसिकताही सुद्धा आम्ही केलेली आहे की 7-8 महिने अंदर जेलात राहायचं काम पडलं तरी चालेल, परंतु बाळासाहेबाच्या उद्धवसाहेबासोबत आपण प्रामाणिक असलो पाहिजे. ज्या पक्षाने आपल्याला आमदारकी दिली, ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं, त्या लोकांशी आपण प्रामाणिकता असलो पाहिजे. ह्या मताशी आम्ही सहमत आहोत आणि त्याचे परिणाम आम्ही अपेक्षित आहोत की ह्या घटना घडतील म्हणून. काल काय घडलं होतं नेमकं? कालची मुळात घटना, काल आमच्या पक्षप्रमुखांनी 5-5:30 विरोधी पक्षनेते अंबादास भावने साहेबांच्या बंगल्यावर विदर्भाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीसाठी मी विधानसभेमधून निघालो, जवळपास 6 वेळ झाली होती. आणि त्या ठिकाणी गेलो असता, रवी भवनच्या गेटवर गेलो असता, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी विदर्भातले त्यांना अडवण्यात आलं होतं. आणि मी तिथं गेलो, कोणत्या प्रकारची हाणामारी झाली नाही ना, धक्काबुक्की सुद्धा झाली नाही, चर्चा झाली, संवाद झाला. निश्चितपणे पदाधिकाऱ्यांना जर अडवण्यात येत असेल तर आम्ही पोलिसांना चर्चा करू, विचारू, प्रश्न विचारण्याचा अधिकारच आहे हो आमचा. आमच्या पक्षप्रमुखाची बैठक आहे, त्या बैठकीला जाण्यासाठी पासेसची काय आवश्यकता आहे? रवी भवनचा नियम असा पाहिजे. कोणता नियम? नियम कोणी काढला? रवी भवन मध्ये मंत्र्यांचे बंगले आहेत, विरोधी पक्ष नेत्यांचे बंगले आहेत. मंत्र्याच्या बंगल्यावर जाण्यासाठी परमिशनची आवश्यकता नसली पाहिजे. विधानभवनामध्ये जरूर, विधानभवनामध्ये जाण्यासाठी पासेस असली पाहिजे, परमिशन असली पाहिजे. आम्ही समजू शकतो विधानभवनामध्ये विधानसभेचं महाराष्ट्राचं कामकाज चालते, पण मंत्र्याच्या बंगल्यावर, विरोधी पक्षांच्या बंगल्यावर जाण्यासाठी परमिशनची काय आवश्यकता आहे? मंत्री हे जनतेसाठी खुले असले पाहिजेत, विरोधी पक्षाने तर आमचा खुल्लाच असतो. मंत्र्यांचे बंगले हे सार्वजनिक आहेत आणि सार्वजनिक लोकांना जाण्यासाठी पासेसची आवश्यकता नाही, कारण की तिथं जाण्यासाठी पासेस कशाला पाहिजेत? ते जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत, प्रश्न घेऊन तिथं जाते. महाविकास आघाडी सरकार होती, उद्धवजी मुख्यमंत्री होते, तेव्हाही पासेसची गरज होती. मुळातच मला नाही वाटत त्यावेळेस कधी असं कोणाला अडवण्यात आलं नाही. मुळातच उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये 1 जिथं अधिवेशन झालं, कोरोना असल्यामुळे अधिवेशन झालं नाही. मुळात मुंबईचं तुम्ही बघा, मुंबईला अधिवेशन असते, अधिवेशनाच्या कारकिर्दीमध्ये मंत्र्याच्या बंगल्यावर बरेच लोक जातात, पण कधी मुंबईला काम नाही पडत. मुंबईला तुम्ही बघा ना, तुम्ही मुंबईला आले नसेल, तुमच्या चॅनलवाल्याला विचारा, मंत्र्यांच्या बंगल्यावर जाठी पासेस लागतात का? मग मुंबईला मंत्र्यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी पासेस लागत नाहीत, आणि इथं मंत्र्यांच्या विरोधी पक्षांच्या बंगल्यावर जाण्यासाठी पासेस लागतात. और जनतेचे प्रतिनिधी आहेत, त्यांना भेटण्यासाठी कशाचे पासेस लागतात? आणि मुळातच मी त्यांना ते विचारण्यासाठी गेलो की साहेब, उद्धव साहेबांची बैठक आहे, या लोकांना तुम्ही अडवू नका. त्यांनी मला विचारलं, तुम्ही कोण आहे? मी म्हटलं मी आमदार आहो. म्हणजे तुमचं आम्हाला ID प्रूफ दाखवा. म्हटलं हा माझा बिल्ला आहे. ओ काय बोलले, माझ्यावर 353 दाखल झाली याचं मला दुःख नाही. ते अधिकारी काय बोलले, असा बिल्ला तो बाजारातही मिळतो, याचं दुःख आहे. आमदाराचा जो बिल्ला आहे, जो आमदाराचा बिल्ला लावून आम्हाला विधानभवनामध्ये सोडल्या जाते, मंत्रालयात सोडल्या जाते, कोणी अडवत नाही, तो बिल्ला असा बिल्ला बाजारातही भेटतो, हा शब्द मला खटकला. म्हणजे तुमचे आमदार असण्याबद्दल शंका व्यक्त केली त्यांनी? माझ्या आमदार असण्याबद्दल शंका त्यांना वाटलं असेल कदाचित, कोण आहे? पण बिल्ला शासनाचा बिल्ला आहे, त्यांनी असं करायला पाहिजेत नव्हतं. मुळातच मी सांगतो की हे पद्धतच चुकीची आहे, तिथं पासेसची आवश्यकता नाही. विनाकारण चुकीच्या पद्धतीनं ह्या कारवाई केल्या जाते. मुळात तुम्हाला सांगतो, मला तरी वाटते आम्ही पोलिसांचा मान सन्मान करतो, अधिकाऱ्याचा आदर करतो.
ओ पोलीस अधिकाऱ्यांशी शिपायाशी काय वाद करणार आम्ही? चला एखादा मोठा अधिकारी आहे, आयपीएस अधिकारी आहे, प्रधान सचिव आहे, तिथं वाद झाला, हा भाग वेगळा. ह्या लोकांशी हे तर बिचारे रस्त्यावर ड्युटी करतात, त्यांच्याशी आम्ही वाद कशाला करणार? पण मुळातच सांगतो, मला नाही वाटत की त्यांनी रिपोर्ट दिला असेल तो. कारण की तुम्हाला मी घटनाक्रम सांगतो. सहाची घटना झाली, एखाद्या पदाधिकाऱ्यानं सरकारी कामात जर अडथळा निर्माण केला, सहाची घटना झाली. तुम्ही सांगा कितीला रिपोर्ट द्यायला पाहिजे, सातला द्यायला पाहिजे, आठला द्यायला पाहिजे, नऊला द्यायला पाहिजे, 11:15 रिपोर्ट दिला जाते. म्हणजे याच्या मार्त अर्थ काय? निश्चितपणे याच्यावर काही प्रकारचा दबाव अंतरून त्या अधिकाऱ्याला चुकीच्या पद्धतीनं रिपोर्ट द्यायला लावला. परंतु असे अधिकारी आमच्या स्मरणात राहतील, आठवणमध्ये राहतील. ज्या वेळेस सत्ता येते सत्ता जाते, आम्हाला अपेक्षित आहे या सत्तेमध्ये आमच्यावर केसेस होणं, ही अपेक्षित आहे आम्हाला. आम्ही तशी मानसिकता सुद्धा केलेली आहे. पण ज्या वेळेस सत्ता येईल त्यावेळेस अशा अधिकारी आमच्या स्मरणात राहील आणि यांची आठवण सुद्धा आम्हाला राहील. आणि ते त्या दिवशी सत्ता ज्या दिवशी येईल त्या दिवशी अशा अधिकाऱ्यांचा आम्ही आदर सत्कार आणि मान सन्मान सुद्धा करू. आम्ही अशा चुकीच्या पद्धतीने कारवाई नाही करू. जे PSI ज्यांनी तक्रार दिलेली आहे, जे फिर्यादी या प्रकरणी कांबळे, त्यांनी अशी तक्रार दिलेली की आपल्या समर्थकांनी तिथे काही शिवीगाळ केली आणि सोबतच तुम्ही सगळे पोलीस अधिकारी आपल्या बदलीसाठी आमच्या आमदारांच्या पाय धरता असा एक वाक्य प्रयोग केला असं रिपोर्ट मध्ये लिहिलंय. अरे आम्ही कुठे कोणाचे बदल्या करू शकतो? शिपायाची बदली नाही करू शकत सध्या आम्ही. सत्ता कुठं आहे आमची? आम्ही कशाला असं म्हणू असं म्हणण्याचा प्रश्नच नाही आहे. मुळातच ह्या 353 हे कलमच चुकीची आहे. याचा काही काही लोक, काही अधिकारी, असं मी म्हणत नाही की सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी, हे 353 चौथी आहे माझ्याजवळ. दोन एक नील झाली, दोन चालू आहे, चौथी आहे. मुळातच तुम्हाला सांगतोय 353 किस्सा. मी जिल्हा परिषद सदस्य होतो. मी 10 वर्ष 85वी सदस्य राहिलो, 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिलो. मी जिल्हा परिषद सदस्य असताना ज्या PSCचा मी अध्यक्ष, ग्रामीण रुग्णालयाचा रुग्ण कल्याण समितीचा अध्यक्ष असते, तो अध्यक्ष मी. आणि माझा त्या अध्यक्षाचा मेडिकल ऑफिसर माझ्यावर गुन्हा दाखल करते 353. म्हणजे मी अध्यक्ष काय कामाचा? मुळातच ह्या कलमेचा गैरवापर केला जाते. आज मी आमदार, उद्या कोणत्या दुसऱ्या आमदारावर होईल, हे चुकीच्या पद्धतीनं कारवाया केल्या जातात. निश्चितपणे त्या पोलीस अधिकाऱ्यांना कोणी शिवीगाळसुद्धा केली नाही. मुळात मी म्हणतो ते फुटेज बाहेर आलेच कसे, मीडियासमोर फुटेज कसे गेले? ठीक आहे, फुटेज गेले, चांगलं झालं, त्याच्यातून वस्तुस्थिती समोर येईल, पण ते आलेच कसे, हाही एक संशोधनाचा विषय आहे. म्हणजे आपण असं म्हणताय की जे PSI कांबळे यांनी तक्रार, 6 ची घटना घडल्यानंतर रात्री 11 तक्रार दिली, दरम्यानच्या काळात त्याच्यावर राजकीय दबाव आणून त्यांच्याकडून अशी तक्रार करून घेण्यात आली? निश्चितपणे याच्याबद्दल माझा असं शंका आहे की त्यांच्या मागे कोणातरी दबाव तंत्राचा हात आहे. आणि निश्चितपणे ते फुटेज जर तुम्ही बघितले, ते कांबळे पदाधिकाऱ्यांसंग, आमदार संघ कशा पद्धतीनं त्याचे बोलबच्चन होते, म्हणजे कशा पद्धतीनं, मला तर वाटते कांबळे पोलीस अधिकारी आहेत का राजकीय अधिकारी आहेत का राजकीय नेते आहेत, अशा पद्धतीनं ते वागत होते, वावरत होते. म्हणजे त्याची कशा अधिकारी कसाही बोलला तर चालेल का, सहीन करायचं का? अधिकारी एका लोकप्रतिनिधीला, आमदाराला कशाही पद्धतीनं, कोणा अधिकार दिले त्यांना आळवायचे? तिथं लेखी आदेश आहे कोणाचा? नाही आहे. आम्ही आमच्या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यावर चाललो होतो. आमच्या पक्षाच्या नेत्याच्या बंगल्यावर जाण्यासाठी आम्हाला काही अळवण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही काही सत्ताधाऱ्याच्या मंत्र्याच्या बंगल्यावर नव्हतो चाललो. ठीक आहे, सत्ताधाऱ्याच्या मंत्र्याच्या बंगल्यावर चालले एवढे लोक साहजिक आहे, जाऊ नये, द्यायला पाहिजे. आमच्या मंत्र्याच्या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यावर चाललो आम्ही, तिथं अळवण्याचा काय प्रश्न येतो? अखेरचा प्रश्न, तुम्ही म्हणालात सत्ता येते सत्ता जाते असे अधिकारी आठवणीत राहतात, आम्ही योग्य सन्मान करू, काय अर्थ घ्यायचा? योग्य सन्मान म्हणजे त्यांचं CR काढून त्यांना बढती देऊ, त्यांचं चांगल्या पद्धतीनं CR आपण CR काढून त्यांना चांगल्या पद्धतीनं आम्ही मानसन्मान करू की तुम्ही त्यावेळेस जरी आमच्यावर अन्याय केला असेल पण आम्ही निश्चितपणे तुमच्यावर असा अन्याय करणार नाही. तुमचं CR तुमच्या कॅरेक्टरनुसार तुम्हाला पदोन्नती देण्यात आलं आणि चांगल्या ठिकाणी देण्यात आलं. आज तर आम्ही शिपायाची बदली नाही करू शकतो, ते कसे म्हणतील की आमच्या इथं पाहायला गेले येतात? आम्ही तर कधी असं म्हणतच नाही. तर आमदार नितीन देशमुख यांचं स्पष्ट म्हणणं आहे, त्यांच्याकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून कुठलीही शिवीगाळ करण्यात आलेली नाही, मुळातच रविभवनमध्ये जाण्यासाठी पासेसची काय गरज असा प्रश्न ते उपस्थित करतात. सोबतच असे अधिकारी नेहमीच आठवणीत राहतात, सत्ता येते जाते, बदल होत राहतात, सूचक वक्तव्य नितीन देशमुख करतायत. कॅमेरामॅन अनिल संगरेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.